नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाहू शकता आपण कपाशी. आता कपाशीला आपण आता मटर दुरा दोन प्रकारचे डोस आहे. आता ते डोसा आपण जास्त भेटू शकतो. आपण आणखी दोन डस डोस आणले, एक 10-20 आणि क्युरी आणला आहे आपण. आणि त्याच्याने कसं आहे मटर लागू, त्याच्यामध्ये आपण फट्टी बी आहे आपल्याकडे. त्या फट्टीच्या सहाय्याने कसं आहे आपण मटरला लगेच बुजून आपण आता त्याच्याने कसं आहे मटर वाया जाणार. म्हणजे पाऊस कितीही पडला तर मटर कपाशीला लागेल, कारण की कोणती पण भर लागू देऊन त्याला. त्याच्यामध्ये आपण ठिबक, आपण ठिबकच्या सहाय्याने सुद्धा आपण त्याला भिजू शकतात. त्याच्यामध्ये काही नाही, पण वरचा पाणी पडला तर एकदम भारी काम म्हणजे पण ठिबक चालू करायचं काम पडणार नाही. त्याच्यामध्ये आपण ठिबक बी चालू केलं तर जागेवर मटर पकू शकतं, कारण की आपण ड्रिपवर लायला तर त्याच्याने. आणि मटर पकायला टाईम नाही, कारण की मोटरच्या पाण्याने ठेम वाया जायचं काम नाही, काही नाही, एकदम शॉर्टकटमध्ये काम आहे. आता मटरला आपण टाकलं होतं, आता ते कसं बुजवलं पडतं साहेब. एक नंबर बुजावर कारण एक नंबर चांगलं उरलं. पाहू शकता कपाशीला भरपी लागू राहिली, पाहू शकता गवत तण मी सगळे मिटून जे व्हिडिओ आला तर लाईक करावं.